तो ओबीसी अध्यादेशावरून पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध सरकार असा सामना रंगू लागलाय। राज्यपालांनी ओबीसी अध्यादेश रोखत राज्य सरकारजवळ खुलासा मागितलाय आणि यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्याप्रमाणे 12 आमदारांप्रमाणे या अध्यादेशावरती कायदेशीर सल्ला घेण्यास विलंब लावू नका अशी प्रतिक्रिया दिली आहे। मराठा आरक्षण असेल, ओबीसींच्या आरक्षणाचा विषय असेल, या सगळ्या बाबतीत सरकारनं संपूर्णपणे कायदेशीर बाजू समजावून घेऊनच निर्णय किंवा आदेश अध्यादेश काढलेले असतात। तरीही राज्यपालांना फक्त एखाद्या गोष्टीला विलंबच करायचा आहे म्हणून जर सरकारी कायदेशीर सल्ले बिले घ्यायचे असतील तर त्यांना ती पूर्ण मुभा असते। कायदेशीर सल्ल्याला साधारण किती वेळ लागतो? जसं आमचे 12 आमदारांच्या नियुक्त्या आहेत, 8 किंवा 9 महिन्यापासून ते फक्त कायदेशीर सल्लाच घेत आहेत। असे कोणते कायदे पंडित यासाठी आणले जातात, मागवले जातात हे पाहावं लागेल। 12 आमदारांच्या नियुक्त्या हे काय प्रकरण कोर्टात नव्हतं, त्याला काय अध्यादेश वगैरे नव्हता, ती फक्त मंत्रिमंडळाची शिफारसच होती आणि ती मान्य करणं हे राज्यपालांवर घटनेने बंधनकारक आहे। तेव्हा अध्यादेश न्यायप्रविष्ट किंवा कायदेशीर सल्ले हे शब्द आम्हालाही कळतात चांगल्या प्रकारे।